आता बातमी आहे भाजप सेनेच्या वादाची. श्री विठ्ठलाच्या दारी महापूजेवरून सेना भाजपचा नवा वाद सध्या पाहायला मिळतोय. सत्ता स्थापन नसतानाही विठ्ठलाच्या महापूजेवरून भाजप शिवसेनेत आता नवा वाद सुरू झालाय. 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक सोहळा प्रबोधनी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान पूर्वी उपमुख्यमंत्र्यांना असायचा, परंतु हे पद नसल्यामुळं महसूल मंत्र्यांकडे हा मान आलाय. राज्यात युतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन होत नाही. मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत वाद सुरू असतानाच आता पंढरपुरातील कार्तिक सोहळ्याच्या एकादशीचा बहुमान कुणाला मिळावा यावरून भाजप शिवसेनेचा नवा वाद सुरू झालाय. विधी आणि न्याय विभागाकडून मंदिर समितीला काळजीवाहू सरकारातील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याबाबतचं पत्र मिळालं असताना आता पंढरपूर तालुका शिवसेनेचे संघटक संदीप केंदळे यांनी पत्रक काढून त्यांना महापूजा करू देणार नसल्याचा इशारा दिलाय. चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेलं कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नसल्यानं आणि त्यांना नुकसान भरपाई दिली नसल्यानं त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापूजा करू नये असा सल्लाही पत्रकामधून देण्यात आलाय. उद्याच्या 8 नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील काय निर्णय घेणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय. कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी, शासकीय महापूजेसाठी चंद्रकांत दादा पाटील हे कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पूजेला येणार आहेत. कोल्हापूर सांगली भागातील पूरग्रस्तांना त्यांनी स्वतः जी काय मदत केली याचा अभ्यास त्यांनी स्वतःची स्वतः करावा. तसेच या कारणामुळे त्यांना त्या कोल्हापूर सोडून पुणे भागात उभारण्याची वेळ आली. आजपर्यंत त्यांनी पंढरपुरात येऊन शासकीय महापूजा केलेली असेल किंवा पांडुरंगाचं दर्शन घेऊन ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा किती पूर्ण केल्या याचा त्यांनी स्वतः अभ्यास करावा. लोकांच्या भावना समजून घेऊन आत्तापर्यंतची गोष्ट ठीक होती, आता काळजीवाहू सरकार असताना काळजीवाहू सरकारचे काळजीवाहू मंत्री आहेत त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जरी मंदिर समितीनं त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे बोलवलेलं असलं तरी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी एखाद्या शेतकऱ्याच्या हस्ते एखाद्या वारकरी भाविकाच्या हस्ते पूजा ओळखून घ्यावी. जर स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखूनसुद्धा ते महापूजेला आले तर शिवसेना स्टाईलने आम्ही पूजा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करू. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी याची शासकीय पूजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यांनी कार्तिक आषाढीला करत असतात आणि उपमुख्यमंत्री कार्तिकेला पूजा करत असतात. मात्र उपमुख्यमंत्रीपद हा काही कारणास्तव बाजूला ठेवून महसूल मंत्री म्हणून जे कोण येईल त्यांच्या हस्ते पूजा करत असते आणि याला शिवसेनेने विरोध केला आहे, इतर संघटनेने विरोध केला आहे, पण भारतीय जनता पार्टीचे महसूल मंत्री जी कोण येईल त्याच्या हस्ते शासकीय पूजा होणार यात काही शंका नाही.